आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. उल्हासनगर मधील उत्तर भारतीय एकता मंच या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नचनिया नाचविल्याचा प्रकार समोर येत आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी उल्हासनगर शहरात आपले लक्ष केंद्रित केले आहे. 15 एप्रिल रोजी उल्हासनगर 2 येथे गोल मैदान परिसरात रात्री 8 वाजता उत्तर भारतीय एकता मंच या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष KD तिवारी व महासचिव लालसिंग ठाकूर यांनी वार्षिक संमेलनाचे आयोजन केले होते. शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलचे अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही स्थानिक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांना यावेळी उपस्थित उत्तर भारतीय नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा फारच कमी लोकांची उपस्थिती असल्याने शिवसेनेचा अपेक्षाभंग झाला. या कार्यक्रमात मनोरंजनाच्या नावावर गर्दी जमविण्यासाठी काही अश्लील व बिभत्स हावभाव करून महिला कलाकारांनी नृत्य सादर केली. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे राजकारण भय्यांच्या मतासाठी आणखीन किती खालच्या स्तराला जाणार असा आरोप बंडू देशमुख यांनी केला आहे. काय होते, भाजप सेना युती आहे आणि यांची युती म्हटल्यानंतर आज राजसाहेब ज्या प्रकारे भाषण करत आहेत, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. मग हे मतांच्या लाचारीसाठी काही करू शकतात? लंचनास्पद आहे की ही वेळ का आली मताच्या लाचारीसाठी. जर बायका नाचवाव्या लागत असतील हे खरोखर खेदजनक आहे आणि हे एकदम लंचनास्पद आहे. तर या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते आणि एवढ्या खालच्या पातळीला जाऊन जर प्रचार करत असाल तर नक्कीच तुम्ही घाबरलेले आहात असं आम्हाला वाटतं. आणि घाबरलेलं असावं, कारण काय माहिती का, त्यांना माहिती आहे आता मोदी विरोधी लाट आहे आणि आपलं काही खरं नाही, म्हणून कदाचित असे प्रकार घडत असतील. परप्रांतीयांच्या मतासाठी शिवसेना खालच्या स्तराला उतरल्याने मराठी मतदार शिवसेनेच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.